प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देश में आए तौकती और यास तूफान की महाराष्ट्र को छोड़ बाकी जगहों की विमान द्वारा जांच की, मगर अभी तक प्रधानमंत्री ने महाराष्ट्र का दौरा नहीं किया। इस मामले में पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने अपनी बात रखी। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री कहीं का भी जायजा ले, मगर महाराष्ट्र को मदद घोषित करे। आता महाराष्ट्राच्या संदर्भात पंतप्रधानांची काय भूमिका आहे मी सांगण्यापेक्षा या राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी सांगावे। आम्ही महाराष्ट्राशी नेहमी सापत्न वाढमूळ केंद्र सरकार करते आहे देते आहे हे वारंवार आरोप केल्यानंतर त्यावेळेस त्यांनी आमच्यावरच खोटे आरोप केले आणि आमच्यावरच उलट पक्षी आरोप केले। पण एकूण आत्ताच्या परिस्थितीमध्ये गुजरातमध्ये तोक्ते चक्रीवादळ आल्याबरोबर हजार कोटी रुपये कुठलेही पंचनामे नाही मागणी नाही जाऊन डिक्लेअर केलेत, पैसे दिलेत, आम्हाला एक रुपया फुटी कवडीसुद्धा आतापर्यंत दिली नाही आणि पंतप्रधान महोदय आले नाही। पण तिकडे मात्र ओरिसामध्ये गेलेत किंवा बंगालमध्ये जातील, पंतप्रधानांनी देशामध्ये सर्व भागामध्ये जावं। आमची विनंती राहणार आहे की आपण कोकणामध्येही येऊन सगळी पाहणी करावी आणि तातडीनं महाराष्ट्राला मदत द्यावी। आज आम्ही पॅकेज घोषित केला आहे 252 कोटी रुपयाचं, NDRFच्या निकषाप्रमाणे 72 कोटी रुपये एकूण नुकसानीचा आकडा आलेला होता, पण राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून 180 कोटी रुपये अधिकच्या घालून त्यामध्ये आज निर्णय घेतला आणि कॅबिनेटने त्याला आज मंजुरी दिली आणि लवकरच हे वाटप सुरू होणार आहे। परंतु पंतप्रधान महोदयांनीसुद्धा वेळात वेळ काढून आणि आमच्या राज्यातील विरोधी पक्षांनीसुद्धा थोडासा वेळ काढून पंतप्रधान महोदयांना विनंती करावी आणि इकडेही बघावं, महाराष्ट्राकडे थोडासा लक्ष द्यावा अशी अपेक्षा आमची असणार आहे।